माझ्याबद्दल गैरसमज कोणी केला असेल पण मी बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. तुम्ही काँग्रेस सोबत असल्यामुळं त्यांना सत्ता मिळते आणि आम्हाला सत्तेपासून बाहेर यावं लागतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न साकार करायचं असेल तुम्ही आमच्यासोबत या. आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या विचारवंतांशी, पत्रकारांशी, कार्यकर्त्यांशी, अनेक वेगवेगळ्या क्षेत्राच्या लोकांशी मी चर्चा केली. सर्वांनी मला सांगितलं की बाळासाहेबांच्या प्रस्तावावर विचार करायला हरकत नाही. राजकारणामध्ये धाडसी निर्णय घ्यायचे असतात आणि कॅन्सरच्या मुवमेंटमधून मी आलेलो असल्यामुळं मला विश्वास होता की जो मी निर्णय घेईन त्या निर्णयाच्या पाठिंबा नक्की समाज येणार आहे. आणि जवळजवळ 8 महिन्यानंतर मी बीएमसीच्या निवडणुकीमध्ये 2012 मध्ये शिवशक्ती भीमशक्तीचा निर्णय घेतला. शिवसेना भाजप आरते यांनी एकत्र आलो. पूर्वी भाजप शिवसेनेला युती म्हणायची, आम्ही आल्यानंतर महायुती झाली. सध्या 3 मित्र सगळे एकत्र आल्यामुळं आमचं कुठं नाव येत नाही. म्हणजे आरपीआय आरपीआय नंतर नाव येत नाही. शासन आपल्या दारी आणि आम्ही असतो आमच्या घरी. म्हणजे रिपब्लिकन पक्ष आल्यानंतर महायुती झालेली आहे लक्षात ठेवलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा पक्ष छोटा पक्ष आहे पण आमचा पक्ष जो आहे हा कुणाला निवडून द्यायचं कुणाला हरवायचं हे काम आमच्याकडे आहे. ज्यांच्याबरोबर मी जातो त्यांना सत्ता मिळते आहे. गेल्या 30 वर्षाचा अनुभव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. धोरणातील आमच्यामध्ये गट जेव्हा म्हणजे गौतम धोरण म्हणाले की 56 गट एवढे नाही आहे पण गट आमच्यामध्ये किती असू द्या. पण हा पट्ट्या मात्र हा दिल्लीपर्यंत पोहोचणारा निष्ठाच आहे. सांगत होते एवढाच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्तेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते. त्यांना सत्ता मिळाली की मला मिळते आणि मला मिळाली नाही की त्यांना मिळत नाही. त्यामुळे बार्गेनिंग पॉवर जी आहे, बार्गेनिंग मतदारांची संख्या जी आहे ती आपल्याकडे आहे. आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कधी सोडणारा माणूस नाही. माझ्या हातामध्ये झेंडा आहे निळा. माझ्या हातामध्ये नेहमीच असतो झेंडा निळा म्हणून त्यांच्या पोटात उठत असतो गोळा. मी निळा झेंडा कधी सोडत नाही. निळा झेंडा माझा आहे. निळा आणि भगवा तर एकत्र आलेला आहे. भगवा आणि निळा आणि आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याबद्दल आम्हाला आदर आहे. आपला जो भगवा आहे तो भगवा आमच्या बुद्धाच्या काळापासून भगवा रंगामचा आहे. आमच्या सगळ्या भिकूंचा जो शिवराचा रंग आहे तो भगवा आहे. गौतम बुद्ध क्षत्रिय समाजाचे होते. गौतम बुद्ध यांनी फार मोठी सामाजिक शांतीची क्रांती केलेली आहे. त्या गौतम बुद्धाच्या विचाराला मानणारे आम्ही लोक आहोत. शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही लोक आहोत. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याच्या अगोदर सुद्धा प्रत्येक सभेमध्ये आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे. प्रत्येक सभेमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही लावलेला आहे. आणि फार मोठी क्रांती झाली ती ही शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यानंतर. या शिवदैनिकांचा आमचा तो पटत नव्हतो. आम्ही एक वेगाकडे वागण्यानंतर पाहतो शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यानंतर गावागावात वातावरण बदलले. गावागावात शिवसैनिक जे भी म्हणू लागले आणि जय भीम आणि जय महाराष्ट्राचा संगम झाला आणि या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं आहे. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष शिवसेना भाजप सोबत राहिला
आणि आपल्याला सत्ता मिळालेली आहे. आता एकनाथ शिंदे आलेले आहे, अजितदादा आलेले आहे, आरपीएमच्या सोबत आहे, इतर आपले पक्ष आहे. आता जी महाविकास आघाडी आहे त्यांच्यामध्ये चालले जाईल. मुख्यमंत्री कोण? माननीय उद्धवजी म्हणतात अहोदर नाव जाहीर करा. शरद पवार म्हणतात आम्हाला इंटरेस्ट नाही. पवार साहेब म्हणतात आम्हाला इंटरेस्ट नाही. काँग्रेस म्हणते की आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे. तुम्ही भांडत बसा. हा बाबसाहेब तुम्ही भांडत बसा. आणि या वेळेला संविधानाचा मुद्दा अजिबात चालणार नाही. खोटं बोलून मतं मिळवून हे अजिबात यावेळेला होणार नाही. यावेळेला विकासाचा मुद्दा नक्की लोकांच्या मनामध्ये आहे. विकास झालेला आहे पण कोकणाचा विकास झाला पाहिजे. माने नितीन गडकरी यांनी देशात अनेक नॅशनल हायवे चांगले बनवले पण गोव्याचा रोड मात्र सारखे कॉन्ट्रॅक्ट बदलत आहे. आणि हा रोड होण्यासाठी मात्र फार वेळ लागलेला आहे. बराच वेळ लागला हा रोड होण्यासाठी. लवकर हा रोड होणं अत्यंत आवश्यक आहे. मी नितीन गडकरींना सांगणार आहे. आणि मी आज बायरोड येणार होतो पण मला सांगण्यात आलं की रोड खराब आहे म्हणून. पण हा रोड जो आहे हा रोड लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे. चांगला होणं अत्यंत आवश्यक आहे. मुंबई पासून हजारो लाखो लोक कोकणामध्ये जातात. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.